आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नामदार रामदास जी कदम यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. नामदार आठवले यांना सुरक्षा मिळावी, हल्लेखोर प्रवीण गोसावी यांची CID चौकशी करून यामागचा मुख्य सूत्रधार शोधावा अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. निदर्शनाचे नेतृत्व रिपाई आ महानगर जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांनी केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश संयुक्त सचिव अशोक नागदेवे, बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष रोहित रवींद्र वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोपनारायण यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.